बदलापूरमधील माजी नगरसेवक किरण भोईर यांनी शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिलाय. त्यांनी बदलापूर शहरातल्या 300 हून अधिक विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक यासारख्या शालेय साहित्याचं वाटप केलं. अनोखे उपक्रम राबवत किरण भोईर यांनी शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तेथेच आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात मिळावा यासाठी इयत्ता 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग आणि नोटबुक वाटप करण्यात आल्यात. बदलापूर पश्चिमेच्या एका खासगी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. त्यासोबतच शहराध्यक्ष शरद तेली, संभाजी शिंदे, उद्योजक दिनेश कथोरे, अमित भोईर, कृष्णा शिंदे, समाजसेविका डॉक्टर रचना भोईर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार किसन कथोरे, माजी नगरसेवक किरण भोईर, संभाजी शिंदे, शरद तेली यांनी उपस्थित नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरं तर आज आपण दरवर्षीप्रमाणे आमच्या प्रभागातील सर्व 1 ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी ज्या वस्तू आहेत, म्हणजे दप्तर आहे, वह्या आहेत, यांचं वाटप आपण करत असतो. त्यासोबत 10वी आणि 12वीचे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत यांचं देखील आपण कौतुक केलेलं आहे. त्यांना देखील भेटवस्तू देऊन त्यांचा शुभेच्छा त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि या कार्यक्रम प्रसंगी आमदार किसन कथोरे या ठिकाणी उपस्थित होते, तसेच शरदजी तेलीसाहेब होते, संभाजी शिंदे, दिनेशजी कथोरे, कृष्णा शिंदे आणि माझ्या पत्नी डॉक्टर रचना भोईर या देखील उपस्थित आहेत. आणि खरं तर सर्वच आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांची मेहनत आहे आणि अतिशय मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. खरं तर मुलांची मागणी होती की आमचा प्रभाग हा बाजारपेठमध्ये असल्यामुळे एकही मैदान त्यांच्यासाठी खेळण्यासाठी नाही आहे. त्यासाठी आम्ही आदरणीय आमदार साहेबांना विनंती केली होती की एक महालक्ष्मी तलाव, ज्या ठिकाणी चांगला तलाव आहे, तिथे आम्ही त्यांच्यासाठी मागणी केली होती की इथे आम्हाला भरघोस असा निधी द्यावा. खरं तर मागणी त्यांच्यासाठी 2 कोटीची केली होती, परंतु आमदार साहेबांनी त्यासाठी 5 कोटीचा हिरवा सिग्नल दिलेला आहे. त्याबद्दल मी साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वच या ठिकाणी जे 10वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणि ज्यांना दप्तरं काही मिळाली नसतील त्यांना देखील 2 दिवसानंतर माझ्या कार्यालयातून त्यांना देणार आहे. जवळपास 300 विद्यार्थी असतील आणि आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो, पण यापुढेही हा कार्यक्रम असाच पार पडू दे अशी तुमची सगळ्यांचे आमच्या मागे शुभेच्छा राहू देत. आणि ना मुलांसाठी फक्त एवढंच की जे आता महागाईच्या दुनियामध्ये लोक ज्या पालकांना म्हणजे त्यांच्याकडनं होत नाही मुलांना वह्या पुस्तकं जे काय घेण्यासाठी, मग ते थोडीशी आमच्याकडनं जी काही मदत होते ती आम्ही करतो त्यांच्यासाठी. यावेळी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज.